जय भवानी, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज महाराष्ट्रातील पवार घराणे याच्या द्वितीय भागामध्ये प्रवेश करीत आहे। मूळ राजपूत घराण्यातील परमार दक्षिणेकडे आले 13व्या शतकात आणि वेगवेगळ्या शहांच्या पदरी नोकरीला लागले। उत्तरेकडे त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी संपूर्ण राजस्थानचे राज्य नष्ट करत सुटला आणि मग त्यातले काही स्वाभिमानी राजे आणि सरदार जे अनुभवी होते, युद्धकलेत प्रवीण होते, ते दक्षिणेकडे सरकले आणि आपला स्वाभिमान आणि संस्कृती जतन करण्यासाठी आता आपल्याला दक्षिणेकडे गेलं पाहिजे असं समजून बरेचसे राजपूत घराणे, त्यातलं परमार घराणं म्हणजे पवार घराणं, हे दक्षिणेकडे आले। आता इतिहासामध्ये दोन प्रकारचे प्रवाह वाहतात। एक की अग्नी कुलोत्पन्न जी घराणी आहेत राजस्थानमधली, त्यात परिहार, परमार, चालुक्य आणि चौहान ही घराणी मानली जातात। परंतु काही इतिहासकाराच्या मते याच्यामध्ये मतभेद आहेत, कारण अग्निकुंडातून हे उत्पन्न चार पुरुष झाले, त्याची चार घराणी झाली असं काही लोक मानायला तयार नाही। त्यांचं म्हणणं असं आहे की याला काही पुरावा नाही। मग दुसरं मत असं आहे की ही क्षत्रिय घराणी, मूळ या भारतामध्ये क्षत्रिय होतच पूर्वीच्या काळामध्ये, कारण राजपूत शब्द हा शक्यतो 9व्या शतकापासून वापरला जाऊ लागला आणि मग त्यापूर्वी याचा जर वापर नव्हता किंवा प्रचलित नव्हता शब्द राजपूत, तर मग त्यावेळेला क्षत्रिय होते का नव्हते? तर होते, क्षत्रिय होते। आणि म्हणून ही घराणी अग्निकुल उत्पन्न असो नाही तर नसो, परंतु ते क्षत्रिय होते, क्षत्रिय बाण्यांनी लढत होते, त्यांनी आपलं राज्य केलं होतं उत्तर हिंदुस्थानमध्ये। आणि नंतरच्या काळामध्ये पुढच्या यवनी राजवटी जसजशा उत्तरेकडे स्थिर होऊ लागल्या तसतसे ते दक्षिणेकडे सरकले। आता याच्यात ढवळ व नांदवळ ढवळ व नांदवळ ही गावे वसवणारे राजा रणधवळ पवार किंवा परमार हे अबू पर्वतातून 13व्या शतकात निघाले आणि महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ढवळ व नांदवळ ही गावे वसवली आणि त्यामुळे ढवळचे ढवळे अशा प्रकारचं त्यांचं नामकरण झालं। म्हणजे राजपूत असलेले परमार, पवार आणि पवारानंतर त्या गावावरून नाव त्यांना ढवळे पडलं। असे महाराष्ट्रामध्ये ढवळे आडनावाचे जेवढे जेवढे लोक आहेत ते सगळे पवारच आहेत। आणि त्याकडे शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई, श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील ढवळपुरी, त्यानंतर राजापूर, सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये आणि अशा प्रकारे जवळजवळ महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी ढवळे आडनावाचे जे लोक आहेत ते सगळे मूळ पवारच आहेत। आता हे जे नांदवळ आणि ढवळ राजा रण ढवळ आले, त्या ढवळवरून त्यांचा ढवळे असाही उल्लेख पुढे करण्यात आला त्यांच्या घराण्यातील लोकांचा। आणि ते फलटणच्या निंबाळकर, राजे निंबाळकर, नाईक निंबाळकर यांच्या पदरी सरदार झाले। अर्थात 13व्या शतकानंतर साधारणपणे बरीचशी घराणी ही बहामनी राज्याच्या कोणत्या ना कोणत्या शाहीमध्ये सेवेत होती, त्यापैकी हे फलटणचं निंबाळकर घराणं होतं आणि त्यांच्या पदरी सरदार म्हणून हे घराणं उदयास आलं। हे पवार घराण्यातले ढवळे असे किंवा राजा रणधवळ चे वंशज आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पवार परमार हे ढवळे आडनावाने महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले। आजही सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा निवास आहे, अनेक जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतरचं दुसरे घराणं म्हणजे जगदाळे, जगदाळे हे सुद्धा पवारच आहे। अर्थात हेही घराणं राजस्थानमधून सरदार घराणं स्थलांतरित झाल्यानंतर, त्यांचे मूळ पुरुष इकडं आल्यानंतर ते बहामनी राजवटीमध्ये सामील झाले, त्यांना
अनेक गावाची जागीर मिळाली, 168 गावाची जागीर मिळाली। त्यावेळेला त्यांचे मूळ पुरुष नरसोजी जगदाळे हे होते आणि याच घराण्याला दौंड, लिंगाळी वगैरे भागामध्ये पाटीलकी जवळजवळ 150 गावाची मिळाली। सुलतानजी जगदाळे हे त्या घराण्यातील पुढे आलेले प्रसिद्ध सरदार आहे। नरसोजी जगदाळे आणि तानाजी जगदाळे हे दोघे बंधू हे बाळमणी सरदार असल्यामुळे आणि पुढे बाळमणी राज्याचं वेगवेगळ्या छायामध्ये रूपांतर झालं। त्यात आदिलशाही निर्माण झाली आणि या आदिलशाहीमध्ये राजे शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, एसर लष्कर पदावर आल्यानंतर त्यांनी कर्नाटकपर्यंतचा मुलुक जिंकला आणि कर्नाटकपर्यंतचा मुलुक जिंकल्यानंतर जगदाळ्यांचाही मुलुक त्याच्यामध्ये त्यांनी सामील करून घेतला। त्यावेळेला नरसोजी जगदाळे हे मारले गेले आणि पुढे तानाजी जगदाळ्याने पुन्हा तलवार उपसल्यानंतर तेही मारले गेले शहाजी राजाच्या फौजेकडून। आणि यानंतर मग सुलतानजी जगदाळे हे होते ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, अर्थात त्यावेळेला अफजल खान शिवाजी महाराजावर चालून आला आणि चालून आल्यानंतर सुलतानजी जगदाळ्याने त्यांना मदत केली, अफजल खानाला मदत केली, पण नंतर शिवाजी महाराजांच्या फौजेने अगदी कर्नाटकपर्यंतच्या मुलखात धडक मारली आणि त्यामध्ये सुलतानजी जगदाळ्याला त्यांनी कैद केलं आणि वसंतगडावर आणून त्यांचा शिरच्छेद केला। अर्थात हे जगदाळे घराणं तिथंच संपलं नाही, कारण त्यांच्याकडे पाटीलकी होतीच, पाटीलकी बऱ्याच ठिकाणी होती, त्यामुळे पाटीलकीचं वतन त्यांच्याकडे ठेवून बाकीची त्यांची वतनं हे जवळजवळ शहाजी राजांनी आणि नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी काढून घेतली। अर्थात त्यानंतर महाजी हे मोगलांना जाऊन मिळाले, महाजी जगदाळे मोगलांना जाऊन मिळाले, तो साधारण काळ होता, राजाराम महाराजांचा काळ होता, परंतु काही काळानंतर ते पुन्हा स्वराज्यात आले। असं कधी इकडे कधी तिकडे असा त्यांचा बराचसा काळ गेला आणि शेवटी त्यानंतर शेवटचे जगदाळे घराणं हे परत स्वराज्यामध्ये सामील झालं। तर 1758 साली दत्ताजी शिंद्याबरोबर यशवंतराव जगदाळे होते आणि बुरांडी घाटावरती जे युद्ध झालं नजीब खानाशी त्याच्यामध्ये अतुल पराक्रम करून जसे दत्ताजी शिंदे पडले त्याचबरोबर दत्ताजी शिंद्याच्या बरोबर यशवंतराव जगदाळेही मारले गेले आणि त्यांची बरीचशी फौजही मारली गेली। म्हणजे जगदाळे हे कोणत्या ना कोणत्या शाहीमध्ये मूळ परमार वंशातील, पवार वंशातील आणि जगदाळ्याचं आडनाव पडलेले असे हे जगदाळे घराणं, कधी स्वराज्यात कधी स्वराज्याच्या बाहेर, कारण त्यांना पूर्वी देशमुख मिळाली होती चौलची, त्यानंतर बरेचशा गावाची पाटीलकी आणि बाळमणी राज्याची एवढी वतनं मिळाल्यानंतर ती जर शहाजी राजा आणि शिवाजी राजाच्या काळामध्ये खालसा केली गेली, त्यामुळे जगदाळे कधी मोगलांकडे कधी आदिलशहाकडे अशा सेवेत जाऊ लागले, कारण त्यांना आपल्या वतनासाठी लढावंच लागलं, कारण बरेचसे मराठे वतन जिकडे दिले जाईल तिकडे ते जायचे आणि पुन्हा स्वराज्यामध्ये यशवंतराव जगदाळे आले आणि पानिपतच्या युद्धामध्ये म्हणजे शाहू महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये आणि पेशव्यांच्या काळामध्ये ते पानिपतावर म्हणजे बुरांडी घाटावर पानिपत 1761 झालेलं युद्ध, त्यापूर्वी बुरांडी घाटावर दत्ताजी शिंद्यांच्या सहकारी म्हणून ते लढले आणि त्याच्यामध्ये संपले। अशा प्रकारे हे एक महाराष्ट्रातलं पवार परमार घराण्यातील प्रसिद्ध घराणं। त्यानंतर कोकणामध्ये सावंत आडनावाचं घराणं आहे। आता सावंत हे कोकणातील पवार, आता सावंत दोन प्रकारे ओळखले जातात, सावंतवाडीचे म्हणून काही सावंत भोसले आहेत आणि सावंतवाडीचे सावंत म्हणून पुढे बाहेर पडलेले काही पवार आहेत। आता हे दोन्ही घराणे सावंत आडनावाने ओळखली जरी जात असली तरी मूळचे भोसले आडनावाचे वेगळे आहेत, ते परमार नाहीत किंवा पवार नाहीत, आणि दुसरे जे सावंत आहेत जे सावंतवाडीतून बाहेर पडले आणि सिंधुदुर्ग वगैरे जिल्ह्यात स्थायिक झाले ते पवार आहेत, परंतु दोघांचं आडनाव समान जरी असलं
तरी इतिहासामध्ये त्यांचं गोत्र वेगळं वेगळं आहे. अर्थात ही सावंत मंडळी आणि यांच्यातला पहिला सावंतवीर कृष्णाजी सावंत हा 1700 साली म्हणजे राजाराम महाराजांच्या काळामध्ये, कारण राजाराम महाराज थोड्याच काळात त्यांचं सिंहगडावरती निधन झालं. आणि परंतु त्याच काळामध्ये ज्याप्रमाणे पवार घराणं लढत होतं, त्यातलंच हे पवार घराण्याचं सावंत घराणं हेही लढत होतं. आणि यांनी नर्मदा पार करून मोगली मुळखामध्ये धुमाकूळ घातलेला होता. अशा प्रकारचा हा प्रसिद्ध वीर म्हणजे कृष्णाजी सावंत. आज कोकणामध्ये अनेक गावामध्ये सावंत आड नावाचे लोक आहेत, जे मूळचे पवार आहेत, परमार आहेत. आता अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं प्रसिद्ध घराणं म्हणजे पानसंबळ. पानसंबळ हे सडेगाव राहुरी तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात येतं. आणि इथले मूळचे गोमाजी नाईक पानसंबळ हे खरं म्हणजे लखोजी जाधवराव जिजाऊबाई मासाहेबांच्या वडिलांच्या पदरी, लखोजी जाधवराव यांच्या पदरी सरदार होते. पण पुढे जिजाऊचं लग्न झालं शहाजी राजांची आणि पुढे जिजाऊ इकडे आल्या विजापूरला वगैरे, आणि त्यामुळे शहाजी राजांच्या बरोबर त्या इकडे आले, शिवनेरीवर आले. त्यावेळेला शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बाळ शिवाजी राजे जन्माला आल्यानंतर आणि शिवा जिजाई मासाहेबांच्या सेवेमध्ये त्यांनी हे वयस्कर असलेले गृहस्थ गोमाजी नाईक पानसंबळ यांना बरोबर पाठवलेलं होतं. पुढे ते शेवटपर्यंत स्वराज्यात राहिले. पुढे त्यांचे चिरंजीव खंडेराव पानसंबळ हे नंतरच्या काळामध्ये म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये राजाराम महाराजांच्या काळापासून कार्यरत होते आणि काही काळ ते मराठ्यांचे सरसेनापती होते. असं हे एक प्रसिद्ध घराणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षणाचे सर्व सोय याच घराण्याने म्हणजे गोमाजी नाईक पानसंबळ पुण्यामध्ये राहत असताना केलेली होती असं इतिहास सांगतो. आणि एक जाणते असे ग्रस्थ होते ते ज्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेबांना सल्ला देण्याचं काम केलं आणि शेवटपर्यंत ते स्वराज्यात राहिलेलं असं हे घराणं आहे. हे मूळचं परमार पवार घराणं. आता एवढं सांगितल्यानंतर मला काही लोकांनी असं कळवलं की तुम्ही पवार घराण्याचा इतिहास सांगता, आम्हीसुद्धा पवारच आहोत, पण आम्ही परमार आहोत. म्हणजे महाराष्ट्रात आले तरी आम्ही परमारच आहोत आणि आम्ही राजपूत पवार आहोत. पवार आडनाव जरी झालं तर आम्ही राजपूत पवार आहोत, तुम्ही मराठा पवार आहात. म्हटलं काय हरकत नाही, मराठा पवार आणि राजपूत पवार याच्यात काही फरक नाही, कारण राजपूत वंशातूनच परमार पुढं आले आणि परमारापासून पवार हे संज्ञा प्राप्त झाले, नाम किंवा हे नाव मिळालं. अर्थात साधारणपणे मराठवाड्यामध्ये किंवा नागपूरचा नागपूरकडे जे मराठा आजही त्यांच्या नावापुढे जात म्हणून किंवा ते राजपूत म्हणून लावतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजही काही मराठा म्हणून पुढे मिसळले गेलेले शहानुकुळे मराठा पवार घराणं हे शहानुकुळेमध्ये वर्ग झालं. परंतु राजपूत म्हणून जे अजूनही आहेत विशेषतः मराठवाडा विदर्भ नागपूरच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी म्हणजे खानदेश वगैरे भागामध्ये ते अजूनही पवार जरी असले तरी राजपूतच लावतात, तेव्हा अशा प्रकारची ही घराणी महाराष्ट्राच्या विविध शायांमध्ये सामील झाली, अतुल पराक्रमाने गाजली गेली. आणि पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व आडनावच मी जेवढी जेवढी आडनावं सांगितली पवारांची, ती सर्व घराणी छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, संभाजी महाराज, ते शाहू महाराज आणि पेशवाईपर्यंत कार्यरत होती. तेव्हा या घराण्याला वेळोवेळी जे जिथे जिथे त्यांनी पराक्रम केला, ज्या ज्या घराण्याकडे राहिला, मग ते सरदार दाभाड्याकडे काही नोकरीला होते, काही निंबाळकरांकडे होते, आता निंबाळकरही पवारच आहेत, आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे किताब दिले गेले. त्यात मैपतराव, विश्वासराव, मुकुटराव, औषधराव, झुंजारराव, सेना बारा सहस्त्री, धारेराव, धारकरी, सोरटे अशा प्रकारचे वेगवेगळे किताब त्यांच्या. आणि काही काही वेळेला त्यांना ह्या किताबानुसारच
ओळखलं जातं. कधी कधी तीच त्यांची आडनावं झाली. आता मुळशीमधलं औषधराव घराणं म्हणजे औषध उपचार करणारं पवार जरी असले तरी त्यांनी वैद्यकीय सेवा केली म्हणून त्यांना औषधराव नाव पडलं आणि ते घराणं औषधराव म्हणून ओळखलं जाऊ लागलं. अशा प्रकारची घराणी. आता या परमार किंवा पवार घराण्याचा विस्तार महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही की जिथं पवार नाही. म्हणजे वेगवेगळ्या आडनावानी असतील तरीसुद्धा ते पवारच आहे. आता साधारणपणे भांबुर्डे, खोपोडी, मालेगाव, बारामती, बेलवडी, भोगाव, भोकुम, सासवड, खेळपाणे, सोनेवाडी, मोराची चिंचणी, गराडे, खरडा, श्रीरामनगर, खंडाळे, खडांबे, नगर जिल्ह्यातलं हे गाव आहे खडांबे, भोयरे हे नगर जिल्ह्यातच येतं, वडगाव निंबाळकर, वडगाव राचा हे शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात येतं, गार हे दौंड तालुक्यात येतं, उस्मानाबाद जिल्हा, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर आणि सर्व जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही घराणी आपापल्या परीनं पाटीलके वरून सरदार घराणी असलेली ही यांना पाटीलक्याही मिळालेल्या होत्या. म्हणजे बऱ्याचशा गावात तुम्हाला या या आडनावाचे पाटील दिसतील. स्वराज्य असेपर्यंत स्वराज्य स्थापनेनंतर ही वतनसाखर जरी खालसा झाली असली तरी ती सर्व घराणी ही आज महाराष्ट्रामध्ये सरदार आणि पाटील घराणी म्हणून ओळखली जातात. तेव्हा अशा प्रकारे हा पवार परमारांचा विस्तार झाला. गडप्रेमी बाळासाहेब पवार आणि आमचे विद्यार्थी मित्र बाळासाहेब चोरटे यांनी मला वेळोवेळी माहिती पुरवली आणि माझ्याही स्वतःच्या निरीक्षण आणि अभ्यासानुसार आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. अशा प्रकारे पवार घराण्याचा विस्तार महाराष्ट्रात झाला. अतिउपराक्रम करून त्याने या भूमीमध्ये आणि स्वराज्यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व पुढच्या भोसले वंशाला मदत केली. तेव्हा अशा या सर्व वीरांना मी मनाचा मुजरा करतो. आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हायरल करा, सबस्क्राईब करा. एवढंच बोलून आजच्या या व्याख्यानाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.